मुंबई गोवा महामार्गावरील लवेल या ठिकाणी जो अंजनी फाटा आहे, ज्या ठिकाणी अजगणी असेल आणि इतर गावांचा जो संपर्क आहे, त्या ठिकाणी एक पूल बांधण्यात आला आहे, फ्लायओव्हर बांधण्यात आला आहे आणि त्या पुलाखालूनच एक अंडर बायपास देण्यात आला आहे. परंतु हाच पूल सध्या धोकादायक बनला आहे. मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक यामुळे कुठेतरी ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्याभरच झालेल्या पावसामुळे या महामार्गावरील या ठिकाणचा जो मातीचा भराव करण्यात आला होता तो या ठिकाणी खचलेला पाहायला मिळतो आणि जो सिमेंटचा रस्ता होता त्याला मोठमोठ्या या ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात हा रस्ता खचत चालला आहे. आपण पाहू शकलो तर या मुख्य मार्गाला कशाप्रकारे भेगा पडले ते आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी रस्त्याची एक बाजू जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्यामुळे सध्या ही धोकादायक बनलेली आहे. रस्ता दिवसेंदिवस आणखीन खचत चाललेला आहे या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. जवळपास एक ते दीड इंच या ठिकाणी रस्ता खाली गेलेला देखील पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सिमेंटच्या रस्त्याला मोठं भगदाड देखील या ठिकाणी पडलेलं पाहायला मिळतं, जे भगदाड बुजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी संबंधित ठेकेदार कंपनीकडून केला जाईल या ठिकाणी प्रथमदर्शनी या ठिकाणी पाहायला मिळते. एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर सद्यस्थितीला धोकादायक हा महामार्ग बनलेला आहे. आपल्यासोबत येथील स्थानिक ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. दादा, काय सांगाल, हे कधी झालं नेमकं आणि काय सांगाल? आता हा रस्ता नवीनच चालू झालेला आहे आणि या 2-3 दिवसापूर्वी छोटीशी याची एक भेग गेलेली दिसली आम्हाला. पण आता बघता जवळपास 1 फुटाच्या खोलीने हा रस्ता खचलेला आहे. यामुळं प्रवाशांना अतिशय धोका आहे. प्रवाशांच्या जीवितशी हा खेळ केला जातो आहे. वास्तविकरित्या या ठेकेदाराने याकडे चांगल्या प्रकारे लक्ष देऊन ही व्यवस्था त्यांनी चांगल्या प्रकारे करायला पाहिजे होती. हे त्यांचं खरोखर दुर्लक्ष आहे आणि या दुर्लक्षामुळं येथील लोकांना अतिशय धोक्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कधीही या ठिकाणी धोका उद्भवू शकतो आणि मनुष्यहानी होऊ शकते. नक्कीच मला आणखीन या ठिकाणी ग्रामस्थ आहेत. दादा, तुम्ही काय सांगाल की कधी निदर्शन तुमच्या आलं आणि कसं काय झालं? आजचं हे 3 दिवस आहे साहेब आणि आत्ता हल्ली ह्या 1.5 महिन्यामध्ये ह्या रस्त्याचं काम झालेलं आहे आणि 1.5 महिना काम होऊनसुद्धा 1.5 महिन्याच्या आतमध्ये पहिले सुरुवातीला छोटं क्रॅक होतं, त्याच्यानंतर तर 3 दिवसामध्ये एवढा की जवळ साधारणतः 1 फूट खाली बसलेला आहे आणि भला मोठं त्याला भगदाड पडलेलं आहे. भगदाड लपवण्यासाठी 3 डंपर त्याच्यावरती माल आणून टाकलेलं आहे, तुम्ही प्रत्यक्षात हे पाहू शकता. ह्याला राष्ट्रीय महामार्ग नियंत्रण जे ठेवणारे आहेत त्यांचं त्या प्रशासनाचं इकडे डोले झाक म्हणा की दुर्लक्ष असं म्हणावं लागेल आणि इथल्या प्रवास करणाऱ्याच्या खरोखर जीवाशी इथला असणारा जो ठेकेदार तो खेळत आहे आणि वारंवार त्याच्या संदर्भातील अशा भरपूर आहेत. हेच क्रॅक नव्हे, अन्यथा इथून 10 किलोमीटरच्या एरियामध्ये असे बरेच ठिकाणी असले क्रॅक गेलेले आहेत. मला सांगा, हा जर आता मोठ्या या ठिकाणी भगदाड पडलेला आहे, काय धोका नेमके संभवतो या ठिकाणी? धोका जाहीर गोष्ट आहे ना की धोका हा निर्माण होणारच आहे. ही संरक्षण भिंत आहे किंवा अन्यथा एखाद्या रात्रीवेळी भर वेगाने जर आली आणि अति जर त्याच्यामध्ये जर समजा एकदा जर भूस्खलन खाली झालं तर ते एखादी गाडी तिथे मोठा अपघात होतो, जीवित हानी होऊ शकते. मग ह्याला कारणीभूत कोण असणारा? संबंधित असणारे अधिकारी या ठेकेदार. या विभागात किती गाव आहेत? इथून हे हा मार्ग इथून आष्टीपर्यंत जातो, असाच बाहेर तो शिवफाट्यावरती बाहेर पडतो. तो कमीत कमी 10-12 गाव आहे तिथे आतमध्ये. नक्कीच या ठिकाणी 10-12 गावांना जोडणारा या पुलाखालून जो रस्ता गेला आहे तो देखील आता कुठेतरी बंद होण्याचा या ठिकाणी मार्गावर असलेला पाहायला मिळतं आहे. मुंबई गोवा महामार्गाचं जे काम आहे खेड तालुक्यातील ते अतिशय वेगाने या ठिकाणी पूर्ण झाल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु अतिघाई केल्यामुळेच हा मार्ग कुठेतरी धोकादायक बनल्याचं पाहायला मिळतं आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने कोणत्याही प्रकारची या ठिकाणी पाहणी केलेली नाही आहे. क्वालिटी कंट्रोल विभाग जो असेल त्यांच्याकडून खरं तर रस्त्याची पाहणी होणं खरं तर गरजेचं होतं, परंतु अशी कोणतीही पाहणी या ठिकाणी झाली नाही, रस्त्याची कोणती चाचणी या ठिकाणी झाली नाही आणि रस्ता वाहतुकीसाठी मात्र खुला करण्यात आला आहे. आणि हाच खुला करण्यात आलेला आता महामार्ग जो आहे तो आता वाहनधारकांसाठी या ठिकाणी धोकादायक बनला आहे. कधीही अतिपाऊस जर पडला किंवा मुसळधार पाऊस जर पडला आणि एखादं मोठं अवजड वाहन जर यावरून गेलं तर नक्कीच हा पूल जो आहे तो कुठेतरी खचण्याचा किंवा कुठेतरी कोसळण्याचा धोका या ठिकाणी संभवत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने संबंधित ठेकेदार कंपनीला हाताशी धरून तात्काळ यावरती उपाययोजना करणं खरं तर गरजेचं आहे, किंवा तात्पुरती अन्यत्र या रस्त्यावरची वाहतूक अन्यत्र वळवण्याची खरं तर गरज या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं आहे. एकूणच या सर्व गोष्टींकडे जर राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुर्लक्ष केलं तर मात्र येथील जे स्थानिक ग्रामस्थ आहेत ते कुठेतरी आक्रमक होतील आणि त्यांना कुठेतरी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असं देखील मत ग्रामस्थांनी या ठिकाणी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं आहे. मॅक्स मराठी सिटी, जितेश कोळी, खेड.